नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं आपलं डबल अकॅडमी पुणेमध्ये स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अतिशय महत्त्वाची बातमी की या ठिकाणी तलाठी भरतीचा जो जी आर आहे तो जी आर या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे आता आपण जे तलाठी भरतीसाठी तयारी सुरू केलेली आहे ही तयारी अधिक जोरात आणि अधिक जोमात या ठिकाणी करण्याची आता वेळ आलेली आहे तर मित्रांनो हा जी आर काय आहे हा आपण या ठिकाणी पाहूया तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल तर ॲट दी रेट डबल ओ अकॅडमी हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा तसंच मित्रांनो तलाठी अंडर चॅट हा आपलं टेलिग्रामचा ग्रुप आहे तो ग्रुपसुद्धा तुम्ही काय जॉईन करायचा आहे तसेच आपली डबल ओ अकॅडमीची या ठिकाणी ऑनलाईन बॅचेस सुरू झालेल्या आहेत तलाठीच्या त्यासुद्धा तुम्ही जॉईन करू शकता जेणेकरून तुम्हाला या परीक्षेमध्ये यश तुम्ही मिळवू शकता त्यासाठी व्हॉट्सअप नंबर आहे आणि संपर्कासाठी क्रमांक आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ जेणेकरून तुम्ही या ठिकाणी ही बॅच जॉईन करून तुमचं यश तुम्ही मिळवू शकता या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर्स टेस्ट सिरीज नोट्स सर्व मोफत मिळतील एक लेक्चर तुम्ही परत परत किती वेळानंतरसुद्धा पाहू शकता चला बघूयात काय जी आर आलेलं आहे त्याची संपूर्ण माहिती तर मित्रांनो महसूल आणि वन विभाग याच्यामार्फत हा जी आर आलेला आहे पंधरा डिसेंबर तुम्ही या ठिकाणी तारीख पाहू शकता दोन हजार बावीस रोजी जी आर आलेला आहे हा सर्व अप्पर जमाबंदी आयुक्त आणि अतिरिक्त संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्य तसंच विभागीय आयुक्त यांना हा सर्व विभागीय आयुक्तांना हा जी आर आलेला आहे विषय आहे की महसूल विभागाच्या अखत्यारीतील निम्न श्रेणी लघुलेखक गट व अराजपत्रित लघुलेखक व तलाठी क या संवर्गाची पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत राज्यस्तरीय नोडल अधिकारी व विभागीय समन्वय अधिकारी नियुक्तीबाबत या ठिकाणी नियुक्ती करायची आहे विभागीय अधिकाऱ्याची आणि नोडल अधिकाऱ्याची कारण की टोटल चार हजार एकशे बावीस ज्या प जागा आहेत त्यांचा हा जी आर आलेला आहे या जी आरनुसार नुसार शासन निर्णयाचे या ठिकाणी काय अद्याप अंतिम झालेला नाही कार्यालयातील गट ब क ड मधील वाहन चालक आणि गट ड संवर्गातील पदे उघडून सरळसेवेच्या कोट्यातील रिक्त पदाच्या ऐंशी टक्के मर्यादेपर्यंत ही पदं भरण्यासाठी या ठिकाणी काय मुभा देण्यात आली आहे तसंच या ठिकाणी ज्या काही मार्गदर्शक सूचना आहेत त्या निर्देशित केलेल्या आहेत त्यानुसार निम्नश्रेणी श्रेणी लघुलेखक गट बस्पत्रित लघु टंकलेखक व तलाठी गटक या पदांची पदभरती प्रक्रिया राबवून सर्व प्रक्रिया पार पाडण्याभाव पुढील तर या ठिकाणी काय अधिकाऱ्यांची नेमणूक करायचीच आहे या ठिकाणी यांनी दिलेले पदनाम आणि नेमणूक राज्यस्तरीय नोडल अधिकारी असतील सर्व उपाभि उपायुक्त जे असतील ते महसूल विभागाबद्दल त्या ठिकाणी नोडल अधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम करतील तर यांनी सांगितलेलं आहे की ही परीक्षा कधी घ्यायची आहे तर शासनाने सांगितलं की एकतीस बारा अखेरपर्यंत रिक्त असलेली एक हजार पदं तसंच सौंदर्भीन सात बारा दोन हजार बावीस शासन निर्णयान्वये तलाठी संवर्गाची नव्याने निर्माण करण्यात आलेली तीन हजार एकशे दहा अशी एकूण चार हजार एकशे बावीस तलाठी पदांची भरती प्रक्रिया एकाच टप्प्यात करण्यास मान्यता देण्यात येत आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी वित्त विभागाच्या संदर्भी प्रश्नानुसार ऐंशी टक्के पदे भरण्यास मुभा देण्यात येत दे होती त्यानुसार तलाठीपद भरतीस मान्यता दिलेली आहे आणि दिनांक एक एक दोन हजार एकवीस ते कालावधीत रिक्त होणाऱ्या पदाच्या ऐंशी टक्के पदे अतिरिक्त समाविष्ट करावीत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे तर या ठिकाणी आपल्याला त्याचं काही घेणं नाही हे जे महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे यानुसार यांनी सांगितलेलं आहे की करार करणे वेळापत्रक परीक्षेचं आयोजन या सगळ्या गोष्टी तक्रार प्राप्त झाल्यास त्यांचं निराकरण वगैरे वगैरे जे काय आहेत या ठिकाणी सगळ्यांच्या गोष्टीसाठी त्यांनी उपाय उपलब्ध करून द्यावे असं शॉर्टकटमध्ये या ठिकाणी सांगितलेलं आहे या ठिकाणी आपल्याला जास्त हे न करता आपण एकदम डिटेल जर जाणून घ्यायची गरज म्हटलं तर मित्रांनो या ठिकाणी तलाठी भरती ही जी प्रक्रिया आहे ही आता सुरू झालेली आहे आणि यांची जाहिरात ही एकतीस बारापर्यंत सर्व डिटेल्स होऊन जातील आणि जानेवारी महिन्यात यांची जाहिरात येऊन येत असून साधारणतः मार्च महिन्यामध्ये या ठिकाणी तुमची काय परीक्षा होणार आहे त्यामुळे या ठिकाणी तुमच्याकडे तीन महिन्याचा कालावधी जमा ज आहे या तीन महिन्याच्या कालावधीनुसार तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा त्याबद्दल धन्यवाद या चॅनलवर तुम्हाला तलाठी भरतीचे सर्व लाईव्ह अपडेट्स आणि आपले पी वाय क्यूचे लेक्चर्स दररोज फ्री सकाळी दहा वाजता आणि दुपारी बारा वाजता फ्रीमध्ये चालू असतात तुम्ही ते जॉईन करायचे आहेत व्हिडिओ शोध करत पाहाला त्याबद्दल धन्यवाद